मंत्र्यान अनाउंसमेंट केला की जी जमीन कोणाची न्ही ती जमीन सरकारची जातली. बरं आहे, पण जी जमीन कोणाची न्ही ती सरकारची जाऊन सरकार किती भरतलं ती जमीन ती कोणाक तरी दितलो आणि दितलो ते लोक ओपोज करतात. आज युनिव्हर्सिटी ओपोज करतात. युनिव्हर्सिटी किती ओपोज करतात ते कसली युनिव्हर्सिटी तू हाडटा, कितल्यो नोकऱ्यो करतात, गावाक फायदो किती जातो, सरकाराकडे उत्तर ना. सरकार सरकारूच जमनी वाटता आणि हे सगळ्यां जे जाता रानां काबार जावपाचे आहा ते तेच मुखेलमंत्र्यांनी डिसिजन घेतले आहा डी रिझर्वेशन ऑफ फॉरेस्ट. तर खंयच्या तोंडान तो सांगूक सोदता की आम्ही आता जमनी घेतले, तुम्ही घेतले म्हणून गोंय राखचे ना, तुम्ही घेऊन ते गोंय आणि फास्ट विकतले. म्हणून हांव म्हणटा देवीची आमकां कृपा जाय, देवीचो आमकां आदार जाय, गोंय राखपा खातीर गोंय उरचें ना आणि गोंय गोंयकारांच्या हातान उरचें ना. हाजे खातीर ग्रामसभेन बोवाळ जाता. ग्रामसभेन बोवाळ जाता तो सारको जाता कित्याक लोकप्रतिनिधी गांवांतल्या लोकांक विश्वासांत घेनासतना गोंय विकूंक जाता म्हणून ते ग्रामसभेन बोवाळ जाता. तातूंत चूक लोकांची न्ही, लोकप्रतिनिधींची चुका, सरकाराची चुका.